तसे एकनाथ डुमना मंचावर यायचे. खरोखर आयोजक असतील बीसीसी चिंचोली कौतुक करावं तितकं मात्र कमीच. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, मात्र आलेल्या सर्व तर कॉल येतोय सावरेली संघाला. दोन बोलाचे पॅनेलच केले गेले, मात्र याची नोंद घ्यायची. आपण उशीर आला त्यामुळे सेकंड राऊंडचा सामना खेळवला गेला. चिकनी मनाबा वांगणी, तर यामध्ये चिकनी मात्र क्वालिफाईल झाले. तर पहिल्या फेरीतला तिसरा सामना यंगस्टार चिंचोली मनाबा सावरोली किती धावांचा डोंगर रचेल पाहायचे. मात्र प्रेक्षकांची मन जिंकण्यासारखा हा खेळ होईल का? यंगस्टार चिंचोली मनाबा सावरोली पाच षटकांचा सामना असेल. गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय दशरथ बांगारी. क्षेत्रक्षण मध्ये फेरबदल करताना पाहतोय आपण, मात्र जबाबदार असतील राम नागो कंडवी यांच्या कांद्यावरती. सामना मात्र जिंकायचा, मात्र दोन्ही बाजूनी ताकदीने दोन्ही संघ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. सुरुवात तर चांगली म्हणावी लागेल. गोलंदाज आपण पाहतोय दशरथ बांगारी. खरोखर आमच्या समोर टीमी आहे, मात्र प्रत्येक खेळाडू कॅश केला जातोय, तसेच प्रेक्षकांना या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे. मात्र चेंडू थांबणार नाही, फरार होईल चेंडू चार धावांसाठी. पंच मात्र कळवतील की या चार धावा स्वतःच आणि संघाचं खातं खोललं गेलं सावरेली टीम कडनं. डीजे चांगली गोलंदाजी, मात्र येथे चार धावा आल्यात सावरुली टीम साठी. सुरुवात तर चांगली, किती धावांचा डोंगर रचेल सावरुली टीम. 40 ते 45 किंवा 50 धावा येणं गरजेचं असेल सावरुली टीम साठी. फटका सजवलाय पॉवर प्ले मध्ये, चेंडू चुका नसतील, जेल तर कॅरी केलाय, फलंदाज होईल बाद. पंचांचा इशारा डीज. कान डुमना यांच्या डोळ्याला लागला, मात्र दुखापत झाली. चांगला खेळाडू होता, मात्र लक्ष नसल्यामुळं तो चेंडू लागला गेला चंद्रकांत डुमना यांच्या डोळ्याला. त्या ठिकाणी जर लहान बाळ असलं असतं तर धोका मात्र नक्कीच झाला असता. मात्र तेथे चांगला खेळाडू होता, मात्र त्यांनी कॅरी केला, थोडीशी दुखापत झाली डोळ्याला चंद्रकांत डुमना. तर आमच्याबरोबर जॉईंट झालेत ओमकारला पाहतोय, पाटका सजवलाय, चेंडू जाईल गुदगुल्या करत पंच काय पाहतोय शिंगण्याल चार धावा. मात्र इकडनं काय दिसत नाही त्यामुळे आम्ही काय कॉल करू शकत नाही. सहज चेंडू अडवला जाऊ शकला असता, मात्र इथे चार धावा. गोलंदाज पाहतोय ओमकारला, फुलटा चेंडू, मात्र येथे फायदा घेता आला नाही.
एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल, धाव संख्या धावफल करते नो बॉल, पंचाने दंडित केलाय नो चेंडू, पुढचा चेंडू असेल प्रीट, किती धावांचा चेंडू असेल पाहायचंय, प्रेक्षकांची मन जिंकण्यासारखे पाहतोय आपण सामना, यंगस्टार चिंचवली मनाबा सावरुले, पहिल्या फेरीतला तिसरा सामना, मात्र दोन बोलाने दोन चेंडूने पॅनिलस केलं गेलंय सावरुली टीमला। पायदा घेतलाय पुरेपूर समाचार घेतलाय, सहा धावांचा चेंडू परार केला सीमार एका बाहेर, धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढेल, धावसंख्या धावपळ करते 16 धावा। तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। धावांचा डोंगर रचण्याचं तर काम चाललंय सावरुली या टीमकडनं, मात्र 50-55 धावा आल्या तर महागडा आव्हान होऊ शकतो यंगस्टार चिंचवली टीम समोर, धावा रोखणं गरजेचं असेल, तगडी फलंदाजी पाहायला मिळेल सावरुली टीमकडनं, जशाच तसं उत्तर मिळेल का या कासगावाडीच्या मैदानावरती, बारी बारी सबकी बारी, मात्र पहिली बारी आली सावरुली टीमकडनं, धावांचा विचार केला तर पाऊस पडला जातोय सावरुली टीमकडनं, जबरदस्त गोलंदाजी, चार पाच पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय ओमकार, दबाव पेशर असेल या गोलंदाजावरती, मात्र हा येईल डॉट चेंडो। यूट्यूबच्या माध्यमामध्ये आज कित्येक लोक आणि प्रेक्षक जोडले गेले असतील याचं मात्र हिसाब करू शकत नाही, पंच मात्र वरतील दंडित केले गोलंदाजाला, खराब चेंडू, एक धाव ऍड केली जाईल, धावसंख्या पुढे सरकेल 18 धावा। पाच षटकांचा सामना पाहतोय आपण, पहिल्या फेरीतला तिसरा सामना, फटका सजवलाय पॉवर प्ले मध्ये चेंडू, मात्र रोहिदास जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय रोहिदास कडनं, एक धाव ऍड केली जाईल, मात्र फलंदाज बाद होईल डीजे। जुना खेळाडू पाहतोय रामाला, मात्र त्याचाच मुलगा खेळपट्टीवरती रवाना झाला, फटका सजवलाय, उंची जास्त लांबी कमी चुका नसतील, जेल मात्र टिपला, क्षेत्ररक्षण होता रोहित दास, फलंदाज होईल बाद सावरले डीजे। दुपारच्या सत्रामध्ये बीसीसी चिंचवली आयोजक असतील, मात्र त्यांचंही मी सहर्ष स्वागत करेन, तसेच सलग आम्ही चार दिवस पाहतोय लक्ष्मण आंबो गावंडा स्मृती चषक आपण पाहतोय, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, तसेच लक्ष्मणचा छोटा बंधू दत्ता आंबो गावंडा यांचाही मोठा हातभार लागलाय, सलग चार दिवस आम्ही त्यांना पाहतोय, खरोखर त्यांचे आभार मानेन,
तसेच कासगावकरांचा सुद्धा हातभार लाभला या स्पर्धेमध्ये, त्यांचे मी आभार मानेन या दुपारच्या सत्रामध्ये। आज मात्र या चमचमणाऱ्या ट्रॉफी आपण पाहतोय, आज आपल्यापासून दूर जातील, मात्र कुठले चार संघ असतील या ट्रॉफ्यांचे हकदार असतील। पंच सामना सुरू करायचा आहे, गोलंदाज पाहतोय आपण, राम खंडवीला, अनुभवी गोलंदाज, मात्र समाचार घेतलाय चेंडू, होईल परार 6 धावांसाठी। डीजे आणि संजय शीत, सलग 4 दिवस पंच लाभले त्या स्पर्धेला, खरोखर चांगला अनुभव पणाला लावून मात्र योग्य निर्णय दिला जातोय। पटका सजवलाय लारा फलंदाज, उंची जास्त लांबी कमी, अलक्यात आणि पुश केला होता, मात्र चेंडू येपर्यंत 2 धावा बिटवीन द रनिंग चित्त्याच्या सहाय्याने रनअप घेतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या। फलंदाज पाहतोय स्ट्राईकला लारा, धावसंख्या पुढे सरकेल 29 धावा। खूप महत्वाचा सामना असेल दोन्ही टीम साठी, एका बाजूने यंगस्टार चिंचवली तर दुसऱ्या बाजूने सावरोली। पुश केलाय चेंडूला, सन्मान दिलाय, गॅप सिलेक्शन, सदा मात्र त्या ठिकाणी तैनात केला होता, चांगली फिल्डिंग केली सदाने, नक्कीच 1 ते 2 धाव मात्र आपल्या टीम साठी वाचवली गेली। सदा फिल्डरला पाहू शकाल, नवीन खेळाडू पाहतोय आपण, मात्र चांगली ट्रेनिंग देऊन हा फिल्डर मैदानाच्या आतमध्ये, पाहतोय आपण सदाला। पटका सजवलाय, ताकतीचा वापर आहे, दमदार पॉवर प्ले षटकार, डीजे डोंगर रचण्याचं काम चाललंय सावरोली टीम कडनं, येथे चुका नसते, स्वतः गोलंदाज आणि जेल कॅरी करतोय, खूप महत्वाचा जेल होता, फलंदाज होईल बात, डीजे मीटिंग नकोय, शेवटचा दिवस या स्पर्धेचा असेल तर वेळेचं भान ठेवायचंय।
आज पूर्णपणे सामना कंप्लीट कवर करायचे। 18 चेंडूचा खेळ संपलाय। धावांचा विचार केला तर 36 धावा दापोलकरती लागल्या गेल्यात सावरले टीम कडनं। मात्र षटक क्रमांक तिसरा चालू असताना चांगला मोहरा टिपण्याचं काम केले राम नागो कंडवे या गोलंदाजाने। विजय सारखा गोल फलंदाज होता, वादळ सुटलं होतं, मात्र शांत केलं राम कंडवे या गोलंदाजाने। 17 धावा खर्च केल्या राम या गोलंदाजाने, मात्र सफल मिळून दिला एक चांगला मोहरा टिपण्याचं काम मात्र केलं राम या गोलंदाजाने। सहा क्रमांकावरती फलंदाज पाहतोय रामाला, विजय बाद झाला, जागा भरून काढतो। विजय म्हटलं तर त्यांचाच मुलगा आणि रामाला पाहतोय। षटक क्रमांक चौथा ओंकार गोलंदाज खराब चेंडू दंडित केले गोलंदाजाला, एक धाव ऍड केली जाईल। 37 धावा धावफलकावरती, धावांचा मात्र पाऊस पाडण्याचं काम केले सावरोली टीम कडनं। येथे 50-55 धावा आल्या तर महागडं आव्हान होऊ शकतो इंगस्टार बॉय चिंचोली टीमला। पाटका सजवण्याचं काम होतं, फलंदाज पाहतोय रामा, मात्र डॉट चेंडू। चांगली सुरुवात गोलंदाज पाहतोय ओंकारला। 10-12 पावलांचा रन अप घेऊन मीडियम फास्टर गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी। पाटका सजवला, उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण जेच करतोय राम कांडवी, चुका नसेल फलंदाज होईल बाद। 5वा हादरा सावरली टीमला। डीजे थँक्यू डीजे। धावांचा विचार केला तर षटक क्रमांक चौथा 37 धावा धावफलकावरती लागले गेल्यात। 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा। लाराला पाहतोय स्ट्राईकला, मात्र आईल डॉट चांडू। कमबॅक करतोय गोलंदाज ओंकार। 3 चेंडूचा खेळ संपलाय तर ओंकारला मात्र सुवर्ण ऑफर येते विकेट ऍट्रिक साठी। भावेश गावंडा यांच्याकडनं 500 रुपये रोख दिले जातील करसाठी सुवर्ण संधी असेल विकेट ऍट्रिक साठी। भावेश गावंडा यांच्याकडनं 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल। चांगली सुरुवात, जशा तसं उत्तर पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये पुश केलंय चेंडूला, चेंडू थांबणार नाही, पंच मात्र नक्कीच कळवतील। ए येथील 4 धावा, धावसंख्या पुढे सरकेल 41 धावा। डीजे अग नऊवारी साडी नेसून बायकी लुगडी, तुषित याचे साहेब आपण, कारण आता आपला सामना पाहायला मिळेल। पाटका सजवला, उंची जास्त लांबी कमी जयराम, चुका नसतील फलंदाज होईल बाद। डीजे मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा,
शेवटचे 6 चेंडू असतील, किती धावांचे चेंडू असतील मात्र पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 41 धावा धावपळ करता लागल्या गेल्यात. आईल डॉट चेंडू, अजूनही 5 चेंडू असतील. चांगली सुरुवात, गोलंदाज पाहतोय आपण. दिनेश 15-20 पावलांचा रन अप घेतोय, मात्र आज तुम्हाला भरपूर प्रेक्षक पाहत असतील दऱ्या खोऱ्यात. मात्र ही स्पर्धा फॉलो केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. पटका सजवलाय पॉवर प्ले मध्ये चेंडू, मात्र जयराम येतील तोपर्यंत बिटवीन द रनिंग. पंचांचा इशारा, फलंदाज सेफ आहे. 2 धावा ऍड केले जातील, 43 धावा धावपळकावरती. येथे 50 कंप्लीट केली जाईल का सावरोली टीम कडनं पाहायला मिळेल. अजूनही 4 चेंडू असतील फलंदाजांकडे. 42 धावा धावपळकावरती, मागड आव्हान होऊ शकतो. 50 धावा जर कंप्लीट केल्या, पटका सजवलाय, मात्र येथे चेंडू थांबणार नाही. 1 बाउंड चेंडू सीमार एका बाहेर, येतील 4 धावा. धावसंख्या धावपळकावरती 47 धावा. डीजे धावा धावपळकावरती. पुन्हा पटका सजवलाय ऑफ साइडला, शतरक्षण आहे, चुका नसतील. शेवटचा षटक असेल, गोलंदाज पाहतोय दिनेशला. कमबॅक करतोय आपल्या स्वतःसाठी आणि टीम साठी. एक एक धाव वाचवण्याचं काम करतोय हा दिनेश गोलंदाज. मात्र शतरक्षणचा साथ मिळते. पाटका सजवला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षण जज करतोय रोहिदास, चुका नसतील. फलंदाज होईल बाद हनुमान, सॉरी काय क्षेत्ररक्षण केले हनुमानने, चांगला जेल टिपला. मात्र वादळ सुटलं होतं या फलंदाजाचं, तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केले गोलंदाज होता दिनेश, आणि मात्र जेल टिपण्याचं काम केले हनुमान शीत या खेळाडूने. पण पाहतोय मूर्ती लहानपण कीर्तिमान सावरले टीम कडनं आलक्यात आणि पुष्कळा चेंडूला. पंच मात्र नक्की सोडतील, फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक 5 संपतोय, धावसंख्या धावपळकावरती 50 धावा. 50 मात्र कंप्लीट झाले, येणारे 30 चेंडू आणि 51 धावांची गरज. एक स्टार तर पंच आपण मंचावरती रवाना व्हायचंय. दोन्ही पंचांना विनंती असेल, अनंत गावंडा आणि संजय शीत, दोन्ही पंचांना विनंती असेल रवाना व्हायचंय मंचावरती. तर येणारे 30 चेंडू आणि 51 धावांची गरज. यंग स्टार बॉईज चिंचवली टीमला काय घडेल, काय बिघडेल या मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल कासगाववाडी विपक्ष. शेर ठाकूरवाडी दोन्ही संघ नायकांनी टॉसविनसाठी यायचे. कासगाववाडी विपक्ष शिरवाडी. तर या दोन्ही संघाचं नाणेफेक केली जाईल बाळू शेत मॅन फ्रॉम कासगाववाडी यांच्या सुभासते. संघ नायकांनी ताबडतोब यायचे टॉस बॉक्स मध्ये. शेर ठाकूरवाडी विपक्ष कासगाववाडी पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. असेल साहेब आपण जायचंय टॉस बॉक्स मध्ये जायचंय, आणि कॅमेरामॅन विनंती असेल की आपण कॅमेरा 1 मिनिटासाठी फॉलो करायचा आहे. नाणेफेक केली जाते एकीकडून असेल मिथुन बांगारे अनुभवी.
संगणक समोर उभं राहायचं, आपल्यावरती कॅमेरा मारला गेलाय, सरळ राहायचंय, आपल्याला कॅश केलं जातंय टॉस बॉक्स मध्ये, मात्र बाळूशीद यांच्या सुबास्ते नाणेफेक केली जाते। कासगाववाडी विपक्ष शीळ ठाकूरवाडी, 5 षटकांचा सामना असेल। आत मिळवायचे साहेबांना। नाणेफेक कोणी जिंकले काय? नाणेफेक जिंकले शीळ ठाकूरवाडी आणि फर्स्ट बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाज रवान व्हायचंय यंग स्टार बॉय चिंचोली, ती चेंडू 51 धावांची गरज असेल चिंचोली टीमला। काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये येते सहजरीते 51 धावा कुठल्या जातील का पाहायला मिळेल। तर एकनाथ डुमना यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत केलं जातोय। पंच मात्र या सामन्यासाठी लाभले गेले चिंतामण शेंडे आणि चंद्रकांत डुमना नामांतिक ने गुणवंत पंच, मात्र योग्य निर्णय दिला जाईल याच्यात मात्र शंकाच नाही। ती चेंडूचा खेळ झालाय सावरोली टीम कडनं, 50 धावांची बहादूर खेळी केली तर येणारे ती चेंडू 51 धावांची गरज असेल यंग स्टार बॉय चिंचोली टीमला। सलामीची जोडी रवाना झाली रोहितदास आणि राम। पूर्ण जबाबदारी असतील या दोन फलंदाजांच्या कांद्यावरती, काय घडेल काय बिघडेल 51 धावा कुठून काढल्या जातील का। सामना जर जिंकायचा असेल तर मेहनत करावी लागेल या मैदानावरती, दबाव प्रेशर असेल। पहिल्या फेरीतला तिसरा सामना आणि शेवटचा सामना असेल कासगाववाडी विपक्ष शीळ ठाकूरवाडी। विजयला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिला चेंडू खेळपट्टी वरती टाकला गेला आणि आईल डॉट चेंडू। चांगली सुरुवात, जशाच तसे उत्तर पाहायला मिळेल का। येथे विकेट राखून ठेवण्याचं काम मात्र पाहायला मिळेल। फलंदाज पाहतोय स्ट्राईकला रोहितदास आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज राम कांडवीला। तर या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करेन, तसेच कॅमेरामॅनचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये। पटका सजवला चेंडू थांबणार नाही, पंच वन बॉन्स आहे चौकार डीजे। सुरुवात तर चांगली, स्वतःच आणि संघाचं खातं खोललं गेलंय 4 धावीने, मात्र रोहितदासला ज्या संघाची अपेक्षा होती ती कामगिरी मात्र करताना आपण पाहतोय। रोहितदासला स्ट्राईकला असेल 4 धावा मात्र ऍड केल्या जातील। पंच मात्र नक्की सोडतील, खराब चेंड आहे, दंडित केलंय गोलंदाजाला, एक धाव ऍड केली जाईल, धाव संख्या पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती। चांगला खेळ पाहायला मिळाला सावरोली टीम कडनं, 30 चेंडू आणि 50 धावांचा डोंगर रचला गेलाय, तर येणारे 30 चेंडू 51 धावांची गरज चिंचवली टीमला। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र 3-3 क्षेत्ररक्षण चेंडू मागे, वाकणं उचलणं फेकणं तोपर्यंत या होतील 2 धावा, धाव संख्या पुढे सरकेल 7 धावा धावफलकावरती। सामना कोण जिंकेल कोण अरेल, मात्र जिंकेल तो वाटचाल पुढे करेल आणि अरेल त्याला मात्र माघार घ्यावी लागेल। तर पाहतोय चालू सामना, चिंचोली विपक्ष सावरोली, ती चेंडू असतील 51 धावांचा पाठलाग करतोय चिंचवली संघ, लेग साईड चेंडू सजवला गेला क्षेत्ररक्षण जज करतोय, चुका नसतील फलंदाज होईल बाद डीजे।
आपली सुरुवात एक मोहरा टिपण्याचं काम मात्र केलं या विजय गोलंदाजाने. दबाव पेशीर असेल दोन्ही टीम वरती. येणारे तीच चेंडू 51 धावांचा पाठलाग करतोय यंग स्टार बॉईज चिंचवली संघ. अजूनही सलामीचा एक महावीर खेळपट्टीवरती पाहतोय. रन का तडांपर तडांपर गोलंदाजीवरती आक्षेप घेतलाय तर तडांपर रवाना व्हायचंय खेळपट्टीवरती. रामदास जायचंय. रामदास स्ट्राईकला थांबायचंय आणि चिंतामण शेंडेला तड अंपायर मध्ये. तर चंद्रकांत डुमना मात्र तड अंपायर कामगिरी पाहतील. गोलंदाज पाहतोय विजयला. 15-20 पावलांचा रन अप घेऊन गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय राम कंडवीला. किती धावांचं योगदान देईल आपल्या स्वतःसाठी आणि टीम साठी. पटका सजवलाय हलक्यात आणि पुश केलाय मात्र एक धाव मात्र घेतली आपल्या टीम साठी. धावसंख्या पुढे सरकेल 8 धावा. बांधून जखडून ठेवलंय पण 51 धावांचा पाठलाग करतोय यंग स्टार बॉईज चिंचवली संघ. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा धावपळकरती लागले गेल्यात. लेप्यांचा बॅटमन नेहमी घातक असतो तर हा येथे फलंदाज पाहतो उमेशला. घातक ठरेल का सावरुली टीमसाठी. किती धावांचं योगदान देईल आपल्या स्वतःसाठी आणि टीमसाठी उमेश. पटका सजवला उंची जास्त लांबी कमी शतरक्षण जज करतोय आणि येथे चेंडू जमिनीला दान होतोय. मात्र जल खूप महत्वाचा होता. चेंडूपर्यंत होतील 2 धावा. बिटवीन द रनिंग चांगला तालमेल कॉलिंग होते फलंदाजामध्ये. धावसंख्या पुढे सरकेल 10 धावा. षटक क्रमांक पहिले संपतोय. विचार केला गोलंदाज पाहतोय आपण विजय. धावांचा विचार केला तर 10 धावा धावपळ करते डीजे. बदल्यामध्ये धावांचा विचार केला तर 10 धावा धावपळकरती लागले गेलेत. 51 धावांचा पाठलाग करतोय सलामीचा महावीर. अजूनही खेळपट्टीवरती पाहतोय स्ट्राईकला राम कंडवी. मात्र जबाबदारी असेल दबाव पेशीर असेल दोन्ही टीमवरती. खूप सामना इम्पॉर्टंट महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. जिंकायचा असेल तर येथे मेहनत करावी लागेल. हार मानायला कोणीच तयार नाही. हा सामना कोण जिंकेल मात्र शेवटचा चेंडू नक्कीच सांगून जाईल. यंग स्टार चिंचवली जिंकतोय की सावरुली टीम. राला राव बघतोय आपण फिरकीचा गोलंदाज. मात्र चेंडू फरार केलाय. फलंदाज होता राम कंडवी. हे येथील 4 धावा. धावसंख्या पुढे सरकेल 14 धावा धावपळ करते डीजे. तड अंपायर आपण पाहतोय ज्ञानेश्वर कडाळी. रवाना झालेत खेळपट्टीवरती ज्ञानेश्वर कडाळी यांना आपण पाहतोय तड अंपायरच्या भूमिकेमध्ये. नॉन स्ट्राईकला पंच म्हणून कामगिरी पाहतील ज्ञानेश्वर कडाळी. आणि तड अंपायर आपण पाहतोय चंद्रकांत डुमना. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला. 4 धावा आपल्या स्वतःसाठी आणि टीमसाठी रामकंडू होते. मात्र दुसरा चेंडू डॉट चेंडू. दबाव पेशर असेल दोन्ही टीमवरती. सामना कोण जिंकेल शेवटचा चेंडू मात्र नक्कीच सांगून जाईल. 51 धावांचा पाठलाग करतोय यंग स्टार बॉईज चिंचवली संघ. पटका सजवलाय ताकदीचा वापर. पंच मात्र नक्कीच कळवतील. षटकार ताकदीचा वापर केला होता राम कंडवी यांनी. चेंडू सीमार एका बाहेर. या येथील 6 धावा. धावसंख्या पुढे सरकेल
20 धावा चांगली चांगली सुरुवात. थँक यू डीजे. तुम्हाला आम्ही संधी देऊ. गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय आपण. गोलंदाज लाराला दबाव पेशीर असेल दोन्ही टीम वरती, मात्र राम आपली कामगिरी करतोय. खेळपट्टीवरती तोच फटका सजवलाय, तीच गल्ले, मात्र एकच धाव. शतरक्षण होत, एकेपेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या पुढे सरकेल 21 धावा. डावखुरा फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवरती स्ट्राईकला उमेशला. पार्टनरशिप मात्र चालले या फलंदाजांमध्ये, आणि पार्टनरशिप होणं गरजेचं. सामना जर जिंकायचा असेल तर पार्टनरशिप करणं गरजेचं असेल. एकवीस धावा धावपलकावरती लागले गेल्यात. 51 धावांचा पाठलाग करतोय चिंचवली संघ. षटक क्रमांक दुसरं लाराला पाहतोय आपण. काही चेंडू शिल्लक, पंच असतील चिंतामण शेंडे, तसेच चंद्रकांत डुमना. टीम मीटिंग जास्त नकोय. दबाव पेशर, दबाव पेशर, आईएल डॉट चेंडू, एक एक डॉट चेंडू, धोक्याची घंटा वाजवून जाईल याच्यात मात्र शंकाच नाही. कधी कधी मोठा टार्गेट सेट केला जातोय तर कधी कधी छोटा टार्गेट महागडा ठरू शकेल. मात्र गोलंदाजांना एक एक डॉट चेंडू खूप मोलाचा असेल. फटका सजवलाय पॉवर प्ले मध्ये चेंडू, मात्र उंची जास्त, लांबी कमी, चुका नसेल, फलंदाज होईल बाट. डीज या फिल्डरने तुझी धरली. तर 21 धावा धावपलकावरती लागले गेल्यात. येणारे 18 चेंडू तर लागणारी धावसंख्या असेल. तीस धावांची गरज, 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती मूर्ती लहान पण कीर्ती महान, येथे जादू टोना दाखवून देईल का हा गोलंदाज. पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकीचा गोलंदाज म्हटलं जातं या गोलंदाजाला सावरुली टीम कडनं. मात्र प्रेक्षक वर्ग ग्राउंडच्या आतमध्ये येऊन विनंती असेल आपल्याला. नाही, कॉल मात्र दिलाय देऊ गावंडा यांनी. फलंदाजी करावी लागेल आणि ताबडतोब ग्राउंड मात्र बाहेर सोडलाय देऊ गावंडा यांनी. चांगला अनुभवी आणि शांत खेळाडू होता चंदेरी टीम मध्ये देऊ गावंडा. फलंदाज पाहतोय दशरथ बांगारीला. जबरदस्त गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हटलं जातं. पहिलाच डॉट चेंडू, चांगली सुरुवात. 17 चेंडू, 30 धावांची गरज. विसरून चालणार नाही, महागडा आव्हान असेल चेंदेरी यंगस्टार बॉय चिंचवली टीम कडे. मात्र येथे पावाला गेला चेंडूला आणि पंच मात्र जशास तसे उभे. मात्र फलंदाजाने आक्षेप घेतला रिप्ले बघायचा की हा नो चेंडू आहे. एक मिनिट, हा चेंडू चेक केला जाईल. पंच नोवाल नॉय नो चेंडू, हाईट चेंडू होता, मात्र ते थर्ड अंपायरने दंडित केले नो चेंडू. पंच या दोन धावा ना, दोन, थँक्यू, वन प्लस वन, दोन धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या पुढे सरकेल 23 धावा धावफलकावरती आणि पुढचा चेंडू असेल फ्रीट. राम कंडवी स्ट्राईकला असेल फलंदाज. फायदा घेईल का? फायदा घेतलाय.
चेंडूला बाय मात्र विजयने स्वतः क्षेत्ररक्षण होता आणि घोषित केले सिग्नल दाखवले सात धावा असतील काय गुणवत्ता दाखवले या विजय खेळाडूने खरोखर चांगली गुणवत्ता आणि शिस्त मात्र येथे राखून ठेवले सावरोली टीमकडनं पाहायला मिळते 29 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात अजूनही सलामीचा महावीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राम नागो खंडवीला पूर्णपणे जबाबदारी असेल सामना जिंकून देईल का आपल्या टीमसाठी राम नागो खंडवीला 29 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात षटक क्रमांक 3 फुल डिलिव्हरी समाचार घेतलाय सर्वाधिक लांब षटकार असेल तर राम नागो खंडवीच्या बॅट मधून येतो या दमदार षटकार डीजे असे एका पाठोपाठी जवा मारतो मी शॉटी खरच माझी फलंदाजी साऱ्या नाच पडतय जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला मला षटकार मारावा असं वाटतय जवा बघतीस तू माझ्याकडे मला षटकार मारावा असं वाटतय थँक्यू डीजे शेंडू मात्र चिंचवली गावाला भेदून गेलाय का काय मात्र ओलिंडर पाहतोय आपण गजानन वारगडा यांना खरोखर त्यांचाही मोठा हातभार आहे या स्पर्धेला स्वतः मात्र धावून गेले आणि चेंडूला मात्र शोधून खेळपट्टीवरती देण्याचं काम केलंय मात्र गजानन वारगडा यांनी त्यांचे आभार मानेन मी खरोखर चारी बाजूला ओलिंडर तैनात झालेत बीसीसी चिंचवली आयोजक असतील त्यांचं मी स्वागत करेन या दुपारच्या सत्रामध्ये फिरकीचा जादूगर पॉवर प्ले मध्ये चेंडू मात्र किती धावा येतील या चेंडूवरती डायरेक्ट थ्रो बिटवीन द रनिंग चित्त्याच्या सहाय्याने रन आप घेतला दोन धावा मात्र कंप्लीट केल्या धावसंख्या पुढे सरकेल 37 धावा धावपळकावरती लागले गेल्यात चांगली सुरुवात 51 धावांचा पाठलाग करत असताना यंगस्टार बॉय चिंचवली संघाला पाहतोय सलामीचा महावीर अजूनही खेळपट्टीवरती साबुतय स्ट्राईकला पाहतोय राम खंडवीला जबरदस्त जबरदस्त तड अंपायर मात्र येथे पेंटिंग असेल डिसिजन तड अंपायर पाहतील फलंदाज सेफ आहे की बाद आहे थोड्याच वेळात डिसिजन येईल तर थर्ड अंपायर साठी मनोज सर सुद्धा असतील मॅन फ्रॉम बनवले धोक्याच्या घंटा मात्र नक्कीच असतील फलंदाज पाहतोय आपण राम नागो खंडवीला अजूनही चेक केलं जाईल थर्ड अंपायर असतील मनोज तर या अँगलने मात्र काही समजत नाही तर पंचांचं डिसिजन काय असेल मात्र कळवायचंय पंचाने डिसिजन घ्यायचंय रामदास ड्रिंक टॉली मात्र फलंदाजाने पाण्याचा आक्षेप घेतलाय पाणी घेऊन जायचंय पंच डिसिजन कळवायचंय तर पुन्हा एक वेळा चेक केलं जाईल तर यायचंय थर्ड अंपायर म्हणून चंद्रकांत डुमना सलग 4 दिवस वापर केलाय थर्ड अंपायर म्हणून चंद्रकांत डुमना यांना खूप अनुभव असेल मात्र उलटेक कॅप्चरने चित्र मात्र कॅश गेलं गेलंय तर थोडा अडथळा येतोय मात्र थर्ड अंपायर नक्कीच निर्णय देतील
तर मात्र थर्ड अंपायरनी डिसिजन दिले फलंदाज होईल बाद चांगले डिसिजन येते म्हटलं होतं कुणाचे नुकसान केलं जाईल गेलं जाणार नाही दोन्ही संघांना योग्य निर्णय दिला जाईल मोठा आदरा लागतो इंग स्टार बॉय चिंचोली टीमला राम सारखा फलंदाज बाद होतोय मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र पुढे सरसावला होता आणि डॉट चेंडू एसटी रक्षकाने मात्र चांगली सप्लाय केली आणि फलंदाज केलाय बाद राम नागो खंडवीला धावांचा विचार केला 37 धावा दापलकावरती 51 धावांचा पाठलाग करतोय तर मनोज उगडे साहेबांचं आगमन झालंय मॅन फ्रॉम चापेवाडी खरोखर त्यांचं मी एच एस कमध्ये सहर्ष स्वागत करेन आणि पूर्णपणे टीमच आली मला वाटते चापेवाडी खरोखर वेळेचं बाण ठेवून मात्र आपली उपस्थिती नोंदवली तर मी या चापेवाडी पूर्ण टीमचं या चेस्कामध्ये सहर्ष स्वागत करेन शेवटचा चेंडू असेल मला वाटतो या षटकातला आणि पटकावून दिलाय ऑफ साईडला चेंडू फलंदाज असेल जयराम मात्र दूरवर चेंडू गेला होता एकच धावेमध्ये समाधान घेतलंय आणि धावसंख्या पुढे सरकेल 38 धावा दाफल करते षटक क्रमांक 3 संपतोय माइक चेक अरे नाही हॅलो हॅलो माइक चेक बरोबर हॅलो हॅलो डीजे ऑपरेटर माइक बघ थँक्यू माईकचा थोडा प्रॉब्लेम होता येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल 12 चेंडू आणि 13 धावांची गरज धोक्याची घंटा कुठल्या टीमला असेल पाहायला मिळेल फटका सजवलाय पुष्केला चेंडूला मात्र शतरक्षण झाले एकच धाव एक धाव किती मोलाची आणि महत्वाची या खेळपट्टीवर पाहायला मिळते धावसंख्या पुढे सरकेल 39 धावा तर 10 चेंडू असतील आणि 12 धावांची गरज काय घडेल काय बिघडेल या दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय आपण सामना पहिल्या फेरीतला 3 सामना एंग स्टार बॉय चिंचवली विपक्ष सावरोली पुष्केला चेंडूला दबाव प्रेशर घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज होईल बाद फलंदाज होते दशरथ बांगारे दबाव प्रेशर असेल रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी लोक हसेन जमतन सारी बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हसेन जमतन सारी बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी दबाव पेशर असेल दोन्ही टीम वरती पाहतोय आपण दशरथ बांगारे बजावचा रस्ता मात्र दाखवला या गोलंदाजाने गोलंदाज आपण पाहतोय एकनाथला सावरोली टीम कडनं 10-12 पावलांचा रनअप घेतोय आणि गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी चांगला मोहरा टिपण्याचं काम केलंय एसटी रक्षक आपण पाहतोय लाराला शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल का याच्यात मात्र शंकाच नाही हार मानायला कोणीच तयार नाही फलंदाजी करतो एंग स्टार बॉय चिंचवली आणि स्ट्राईकला फलंदाज पाहतो ओमकारला सुवर्ण संधी दोन चेंडूवरती 2 षटकार लावले तर अविनाश कडनं अनिकेत कडनं 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल आणि 22 कडनं
सुवर्ण संधी असेल ओमकार साठी. पाटकाचा जवळ मात्र उंची जास्त लांबी कमी विजय जस करतो चुका नसते फलंदाज होईल बाद ओमकार डीजे. या फिल्डर ने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. संजय गावंडा खेळपट्टीवरती रवाना झालाय स्ट्राईकला. जयराम जयराम शेठ मात्र जबाबदार असतील आपल्या कांद्यावरती. सामना जर जिंकायचा असेल तर खेळपट्टीवरती राहणं गरजेचं असेल जयराम शेठला आणि संजय गावंडा. पाहतोय आपण संघ नायक जयराम शेठला मात्र पाहिलं होतं रामने सामना खुल्ला करून दिला होता मात्र पटका सजवलाय चेंडू वाट शॉट लागली शॉट एक एक सात धावा धावसंख्या पुढे सरकेल 45 धावा डीजे. थँक्यू डीजे. तर जयरामला सुद्धा सुवर्ण संधी अजून जर एक षटकार लावला तर मात्र 500 रुपये रोख रक्कम दिली जाईल भावेश आणि अनेकत कडनं. सुवर्ण संधी असेल एक षटकार आणि एका षटकाराची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सुवर्ण संधी असेल मात्र चेंडूवरती षटकार येईल का आणि 500 रुपये घेऊन जाईल का जयराम शीत हा फलंदाज. सात चेंडू आणि सहा धावांची गरज. फटका सजवला होता मात्र बॅटची कडा घेतली चेंडूने आणि चेंडू येईपर्यंत ओटिलिया दोन धावा बिटवीन द रनिंग चित्त्याच्या सहाय्याने रनआउट घेतला दोन धावा ऍड केल्या जाते. षटक क्रमांक चौथा संपतोय धावसंख्या धावपळ करते 47 धावा. तर येणारे सात चेंडू चार धावांची गरज डीजे. थँक्यू डीजे. सामना मात्र आटातटीचा पाहतोय हृदयाचे टोके घेणारा हा सामना पाहतोय. सहा चेडू आणि चार धावांची गरज काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सहा चेंडू मात्र नक्की सांगून जातील सामना जिंकेल कोण यंगस्टार बॉय चिंचोली या सावरोली. सहा चेंडू आणि चार धावांची गरज. षटक क्रमांक पाचवे पाहतोय पुरकीचा जादूगर म्हटलं जातं या गोलंदाजाला मात्र इथे एक एक डॉट चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. सहा चेंडू आणि चार धावांची गरज. पटका सजवला उंची जास्त लांबी कमी आणि तो चुका जेल खूप महत्वाचा होता. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला गेलाय सामना खुल्ला झालाय. खरोखर हा जेल जर टिपला गेला असता तर दबाव प्रेशर आला असता एन स्टार बॉय चिंचोली टीम वरती तर या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. एक दावे पासून लांब असलेला संघ वाईट चेंडू आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकला एन स्टार बॉय चिंचवली टीमनं. तर दोन्ही संघाला विनंती असेल सेकंड करून घ्यायचं जबरदस्त खेळ दाखवला तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो असेल. तर खरोखर आज ज्येष्ठ नागरिक मान्यवर आले लक्ष्मण डुमना. लक्ष्मण डुमना डीजे वाजवायचा एक मिनिट एक सॉन्ग द्यायचं. सामना जिंकलाय तर एन्जॉय करणार लक्ष्मण डुमना. पाहतोय आपण निश शनिवार वारगडा डीजे. शिट्टी वाजली गाडी सुटली